की आमच्यासोबत ज्यांनी ऊसाची लागवड केली बरोबर मोठे मोठे शेतकरी आणि भरपूर म्हणजे वर्षाचा अनुभव त्यांना ऊसाचा, तरी असा ऊस नाही आला. काय दिसतंय तुमच्या त्यांच्या प्लॉट मध्ये फरक काय दिसतो? आमच्या प्लॉटला हाईट जास्त आहे, काळू की पांढरी मुळीची वाढ जास्त आहे. बर, शेणखत वापरलेले. बर, रासायनिक डोस वापरलेले, फवारणी झालेले त्यांच्या. तुमचं शेणखत गेलत का नाही? आम्ही शेणखत नाही गेलं, काहीच टाकलेलं नाही, शेणखत नाही, कोंबड नाही, म्हणजे काही नाही. आम्ही सोयल चार्जरचं कृषी अमृत ग्रीन गुजरात वापरलं होतं आणि 2 लिटर सोयल चार्जर. किती गोण्या वापरल्या होत्या तुम्ही 30 गुंठ्याला? त्याच्यात 6 गोण्या कृषी अमृत आणि 2 गोण्या ग्रीन गुजरात. तुला सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच का वापरावी असं का बरं वाटलं भाऊ? असं सॉइल चार्जर वापरल्यामुळे चांगला फायदा होतो लोकांचे. युट्यूब वरती व्हिडिओ बघू. हा, तू व्हिडिओ बघतो का? ही जी शायनिंग आहे बघा ना, हे जसं काय कुणी म्हणाल अशा मॅनामध्ये ज्या तलवारी असतात ना अशा खूप सून ठेवलेल्या, तर त्या तलवारीच दिसत आहे या ठिकाणी बघा ना. रासायनिक वापरल्यामुळे जास्त खर्च येतो आणि हे वापरल्यामुळे कमी खर्च येतो सॉइल चार्जर वापरल्यामुळे. तुझं नाव काय? प्रवीण दीपक गावडे. बर, आणि तू काय करतो? मी आता 11वीला कॉलेजला. बर, म्हणजे कॉलेजला आहे, शिक्षण चालू आहे तुझं. हा आपला ऊसाचा प्लॉट आहे बरोबर आहे. किती क्षेत्र आहे? 1.25 एकर क्षेत्र आहे. म्हणजे 30 गुंठे, 1 एकरला 10 गुंठे कमी. आणि आज आता आपण हा ऊस बघतोय, तर किती महिन्याचा झालाय हा ऊस? हा ऊस 5 महिन्याचा झाला. बर, 5 महिन्याचा झालाय. आणि 5 महिन्याचा जर हा ऊस आहे, जर जवळून बघितला आपण, किती कांद्यांवर आहे हा ऊस? आहे 4 ते 5 कांड्यांवर. म्हणजे आपण जर मोजल्या, मोजभर 1, 2, 3, 4, 5 कांड्यांवर आहे 5 महिन्याचा ऊस आहे बरोबर आहे. आपण ह्या मध्ये पण बघू शकतो, बघा 1, 2, 3, 4, 5 बरोबर आहे. आणि ही वर आता 6वी कांदी. 6वी कांदी म्हणजे 5 ते 6 कांद्यांवर हा तुमचा ऊस आहे. आणि जर फुटवे जर बघितले, फुटवे जर मोज बरं किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 17 20च्या दरम्यान फुटवे. म्हणजे 18 ते 20 फुटवे एकाच ठिकाणी. तर काय असं म्हणजे काय ट्रीटमेंट अशी आहे का तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही हा ऊस पिकवलाय, तर काय अशी ट्रीटमेंट केली आहे तुम्ही? आम्ही सोयल चार्जरचं कृषी अमृत ग्रीन गुजरात वापरलं होतं आणि 2 लिटर सोयल चार्जर. किती गोण्या वापरल्या होत्या तुम्ही 30 गुंठ्याला? त्याच्यात 6 गोण्या कृषी अमृत आणि 2 गोण्या ग्रीन गुजरात. बर, म्हणजे बांधणी करते वेळी तुम्ही टाकल्या होत्या. बर, आणि सॉइल चार्जर किती लिटर गेले आतापर्यंत 30 गुंठ्यासाठी? सॉइल चार्जर 2 लिटर गेले. बर, आपण जर वर बघितलं ही जी पानांची समजा रुंदी आहे, त्याच्यानंतर हा तेच कॅनोपी, त्याच्यानंतर ही जी शायनिंग आहे बघा ना, हे जसं काय कुणी म्हणाल अशा मॅनामध्ये ज्या तलवारी असतात ना अशा खूप सून ठेवलेल्या, तर त्या तलवारीच दिसत आहे या ठिकाणी बघा ना. हा, आणि तुमच्या बरोबरचे जे ऊस आहे समजा तुमच्या सोबतचीच लागवड, तर काय परिस्थिती त्याची? काय आमच्या बरोबरचे ऊस आहे ते जास्त खर्च करून रासायनिक वेस्ट धरून शेणखत टाकून. हा, म्हणजे असं नाही का एकाच ठिकाणी फुटवे? तुम्ही बघा ना हे दुसरा, आपण या ठिकाणी दुसऱ्या लाईनचा बघू शकतो. तर हे जे फुटवे सरासरी तुमचे 15-18 असे, म्हणजे 15च्या पुढे जे फुटवे झालेले बरोबर बघा ना. म्हणजे एकंदरीत जर तुमची जर हाईट जर बघितली ऊसाची, उंची आपण म्हणतो 5 महिन्यामध्ये, आणि एकसारखी या ठिकाणी उंची आहे तुमची ऊसाची, आणि म्हणतो ना आपण त्याला हिरवेपणा जो आपण म्हणतो तो एकदम एकसारखा, कुठेही असं पिवळं किंवा मर झालेली दिसत नाही. याला फवारण्या वगैरे काय केलेलं आहे सर? याला काहीच फवारणी नाही केलेली. म्हणजे एकही फवारणी नाही? फवारणी नाही, फक्त भेसळ डोस मधून कृषी अमृत ग्रीन गुजरात दिले. आणि रासायनिकचं काय गेलंय आतापर्यंत? म्हणजे काय दिलेलं? काहीच नाही दिलेलं, 1-10 सव्वीस दिलेले. म्हणजे फक्त 1-10 सव्वीसची गोणी, बाकी दुसरं काहीच नाही रासायनिक? म्हणजे फक्त 1-10 सव्वीसची आणि बाकीचं सगळं कृषी अमृत ग्रीन गुजरात तुम्ही वापरून अशा पद्धतीचं जर तुम्ही उत्पादन घेताय ऊसामध्ये,
तर ते पण 5 ते 6 कांड्यांवर आता 5 महिन्यात ऊस झालाय बरोबर. कोणती व्हरायटी ही? 265 आहे. आणि बाकीचे जे तुम्ही म्हटले होते सोबत, तुम्ही सांगत होते की आमच्या सोबत ज्यांनी ऊसाची लागवड केली बरोबर, मोठे मोठे शेतकरी आणि भरपूर म्हणजे वर्षाचा अनुभव त्यांना ऊसाचा, तरी असा ऊस नाही आला. कसं काय दिसतंय तुमच्या त्यांच्या प्लॉटमध्ये फरक काय दिसतो? आमच्या प्लॉटला हाईट जास्त आहे, काळू की पांढरी मुळीची वाढ जास्त आहे. बरं, आणि खर्चाचा जर विचार केला त्यांचा तुमच्या खर्चामध्ये तुम्हाला म्हणजे काय वाटतं, तफावत काय वाटतं? त्यांनी शेणखत वापरलेले. बरं, रासायनिक डोस वापरलेले, फवारणी झालेल्या त्यांच्या. तुमचं शेणखत गेलतं का नाही? आम्ही शेणखत नाही गेलं, काहीच टाकलेलं नाही. म्हणजे काही नाहीये, फक्त रासायनिकची दासावीची एक गोणी, बाकीचं सगळं कृषी अमृत ग्रीन गुजरात. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं कृषी अमृत आणि ग्रीन गुजरातचा हा पावर आहे बरोबर. आपण दुसरं पण ठेवून बघू ना, या ठिकाणी बघा ना, हे फुटवे जर बघितले आपण, तीनही पिकाला सॉइल चार्जर तुम्ही वापरली, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी तुम्ही वापर करताय बरोबर आहे. आणि तीनही पिकाला रिझल्ट कसे आहे, म्हणजे जे तुम्हाला परिणाम दिसत आहे बाबा, जे इथून पाठी मागं रासायनिक शेती करत असताना आणि चेंज केला तुम्ही समजा 2-3 महिन्यापासून दुसरं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीकडे वळाला तुम्ही बरोबर, तर काय फरक वाटतो सगळ्या पिकांचा अनुभव? रासायनिक वापरल्यामुळे जास्त खर्च येतो आणि हे वापरल्यामुळे कमी खर्च येतो सॉइल चार्जर वापरल्यामुळे. पण तुला सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच का वापरावी असं का बरं वाटलं भाऊ? असं सॉइल चार्जर वापरल्यामुळे चांगला फायदा होतो लोकांचे, युट्यूबवरती व्हिडिओ बघून. हा, तू व्हिडिओ बघतो का त्या शेतकऱ्यांचे अनुभव रिझल्ट वाटतो काय वाटतं भाऊ तुला स्वतःला वैयक्तिक मनात काय वाटतं? वैयक्तिक वाटते की शेतकऱ्यांचे चांगले होते आपलं होईल. हा, म्हणजे त्याच्यातून आत्मविश्वास वाढतो ना, आपण पण हे करतोय तर 100% त्यांच्यासारखे रिझल्ट आपल्याला पण मिळतील. मग मिळत आहे का समजा तुम्ही वापरताय चांगले प्रमाणात रिझल्ट आम्हाला भेटलेले? बरं बरं, म्हणजे जे व्हिडिओ मध्ये दाखवतात ते खरंय भाऊ? हा ते खरंच. मोठे मोठे शेतकरी आहेत ज्यांना शेतीमध्ये खूप अनुभव आहे. तर या 11वीला जो मुलगा आहे त्याचं वय 18 वर्षाच्या मुलाकडून आपल्याला शेती कशी करावी आणि ती पण ऑर्गॅनिकमध्ये आणि यशस्वी शेती, आणि असं नाही का नुसतं ऊसाची, डाळिंब असेल, कांदा असेल, एकदम चांगल्या पद्धतीनं भाजीपाल्या पिकामध्ये काय पीक आहे तुमचं? आमचं फ्लावर आहे. फ्लावर किती क्षेत्र आहे फ्लावर? फ्लावरचं 1.25 एकर क्षेत्र होतं. बरं, आणि पहिल्यापासून तिला वापरलं होतं? नाही, थोडे लेट झाले. बरं, मग अगोदरच्या वापरायच्या अगोदरची फ्लावर आणि नंतर वापरल्यानंतर फ्लावर काय बदल दिसले? तिला कॅनोपी आली, पांढरी मुळीची चांगल्या प्रकारे वाढते. बरं, आणि आता किती दिवसाचा आहे, काढणी झाली आहे का? काढणी काढून झालेली. बरं, मग किती म्हणजे फ्लावर मध्ये तुम्हाला जे रिझल्ट मिळाले त्याची क्वालिटी वगैरे कशी होती, तर त्याच्या चव मध्ये काय बदल वाटला तुला? चांगल्या प्रकारे बदल वाटला, पांढरा शुभ्र गड्डा दिला. बरं, म्हणजे गड्ड्याचा जो रंग आहे तो पांढरा शुभ्र रंग होता. आणि साईज किती झाली होती? साईज 1.5 किलोच्या पुढे. अरे बापरे, आणि काय बाजार मिळाला तुला त्या फ्लावरला? त्याला बाजार नव्हता एवढा. म्हणजे कधी हार्वेस्टिंग केली? ती पावसाळ्याच्या दरम्यान लेट झाली थोडी. बरं बरं, पण तरी पण समजा इतर जे फ्लावर ज्यांनी केलती त्यांच्या फ्लावर मध्ये आणि तुझ्या फ्लावर मध्ये तर काय बदल दिसत असेल ना तुझा? चांगल्या प्रकारे होते आमचे. आणि बाजार किती त्यांच्यापेक्षा तुला किती म्हणजे जास्त? किती पण तरी किती म्हणजे किलो पाठी मागे जर समजा त्यांची किती किलो निघायची तुझी किती किलो निघायची? 100, 110 आमचे 120, 120 काय किलो 10 किलोला 10 किलोला 120, 130 आणि त्यांचा 100 रुपये. म्हणजे 10 किलो पाठी मागे तुझा 20 रुपये फायदा होत होता म्हणजे कशामुळे? तर वापरल्यामुळे. पण मग नाही, नुसतं सॉइल चार्जर वापरल्यामुळे नाही, पण त्या याच्यामध्ये जी क्वालिटी होती ती त्याच्यापेक्षा काय कशी होती? वेगळी दिसत होती बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही पिकाला या ठिकाणी जर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली तर तुमचं पीक कसं येणार आहे या ठिकाणी? चांगल्या क्वालिटीचं येणार आहे. आपण सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचं जे स्लोगन आहे, घोषवाक्य म्हणतो, माती बलवान तर पीक पैलवान, तुझं या ठिकाणी मनापासून म्हणजे आभार मानायला पाहिजे आणि अभिनंदन करायला पाहिजे की एवढ्या कमी वयामध्ये तू जर अशी यशस्वी शेती करतोय तर नवीन जे आपले नवयुवक शेतकरी आहे त्यांना तुझ्यापासून खरंच प्रेरणा मिळणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.